फ्रेंड्स, मी मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण घर स्वप्नांचमध्ये भेट देणार आहोत शहापूर तालुक्यातील वाशिंद येथील मिराडोर उत्सव ह्या प्रोजेक्टला आणि जाणून घेणार आहोत ह्या प्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांविषयी. तसंच आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. मिराडोर ग्रुपचा वाशिंद येथील मिराडोर उत्सव हा लक्झुरियस अफोर्डेबल टाउनशिप प्रोजेक्ट ग्राहकांसाठी घर घेण्यासाठी उत्तम पर्याय ठरतोय. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य म्हणजे वेळेत पोझिशन, त्याचबरोबर अत्याधुनिक सोयीसुविधा आणि उत्तम क्वालिटी कन्स्ट्रक्शन. चला तर ह्या प्रोजेक्टच्या वैशिष्ट्यांविषयी जाणून घेऊयात मिराडोर ग्रुपचे संस्थापक संचालक विजय पवार यांच्याकडूनच. नमस्कार, मी विजय पवार, मिराडोर ग्रुप ऑफ कंपनीचा संस्थापक आणि संचालक. आपलं मिराडोर उत्सव या प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. मिराडोर उत्सव हा प्रोजेक्ट मागच्या वर्षी आपण याच माध्यमातून लॉन्च केला होता आणि आज एक वर्षानंतर पुन्हा आपण या प्रोजेक्टच्या भेटीला आला आहात. तर मला तुम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. चला, मी तुम्हाला सगळ्यांना या प्रोजेक्टचा आतापर्यंत झालेला प्रोग्रेस या माध्यमातून पुन्हा एकदा दाखवू इच्छितो. चला तर या प्रोजेक्टमध्ये आपण जाऊया. मागच्या वर्षी हा प्रोजेक्ट आपण लॉन्च केला होता आणि एका वर्षामध्ये आम्ही या प्रोजेक्टमध्ये बऱ्यापैकी प्रगती केली आहे. जसं आपण पाहू शकता एंट्रीमध्ये की हे जे आमचे चार बिल्डिंग्स आहेत, या बिल्डिंग आम्ही जून 2018 पोझिशन देणार होतो. पण ॲज मिराडोर इज कमिटेड टुवर्ड्स डिलिव्हरी ऑफ द प्रोजेक्ट अँड टुवर्ड्स डिलिव्हरी टुवर्ड्स अ कस्टमर, आम्ही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या प्रोजेक्टचं पोझिशन आणि की हँड ओव्हर सेरेमनी प्लॅन केला आहे. तर आम्ही 6 महिन्याआधी कस्टमरला पोझिशन देण्याचं ठरवलं आहे. आणि तसंच बाकीच्या ज्या आमच्या बिल्डिंगची ग्रोथ तुम्ही जर बघता आहात तर सगळ्या प्रोजेक्टवरती, सगळ्या बिल्डिंगवरती एकत्र काम चालू आहे. मागच्या वर्षी इथे सपाट जमीन होती, आता तुम्ही बघाल तर आम्ही ऑलमोस्ट 12 बिल्डिंगचं काम पूर्णपणे चालू आहे आणि या बिल्डिंगपैकी जवळपास 250 फ्लॅट आमचे विकले गेलेले आहे. आता आमच्याकडे फक्त 150 इन्व्हेंटरीज शिल्लक आहे फेज 1 मध्ये. फेज 2 आम्ही लवकरच पुढच्या वर्षी लॉन्च करणार आहोत, ज्याच्यामध्ये आमच्याकडे 220 इन्व्हेंटरीज असणार आहेत. तर चला बघूया आपण की या पुढच्या बिल्डिंगचं, म्हणजे जी बिल्डिंग आमची ऑलमोस्ट रेडी झाली आहे, त्या बिल्डिंगचं स्टेटस आणि तिकडे तयार केलेला सॅम्पल फ्लॅट. या तर जसं की आपण पाहताय की ह्या 4 बिल्डिंग आपल्या तयार झालेल्या आहेत, पोझिशनसाठी, फिटआउटसाठी रेडी आहेत आणि याची डिलिव्हरी आम्ही जूनमध्ये प्रॉमिस केली होती 2018. पण आमची पूर्ण तयारी आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकांना या घराच्या चाव्या देऊन, त्यांच्या घराच्या चाव्या देऊन त्यांना त्यांचा फ्लॅट, त्यांच्या घराचा ताबा देण्याची आमची पूर्ण तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. तसंच तुम्ही जसं पुढे याल तर आमच्याकडे इथे UG वॉटर टँक केली आहे. UG वॉटर टँकच्यावरती आम्ही एक स्टेजसारखा प्लॅटफॉर्म तयार केला आहे, ज्याच्यावरती इकडची मुलं काही ॲक्टिव्हिटीज आणि हे कंडक्ट करू शकतील आणि त्याप्रमाणे आम्ही तिकडे प्रोव्हिजनिंग करणार आहोत. ते जसं जसं काम प्रोग्रेस होईल, जसं जसं बाकीच्या बिल्डिंग हँडओव्हर होत जातील, तसं तसं या गोष्टी पूर्णत्वास येत जातील. चला तर तुम्हाला आमचा शो फ्लॅट दाखवतो, या. जसं की आपण पाहू शकता की हा शो फ्लॅट अफोर्डेबल सेगमेंटमधला बऱ्यापैकी खूप मोठा हॉल आम्ही इथे दिलेला आहे. हा आम्ही या पद्धतीने बनवला आहे की तुम्ही जेव्हा तुमचं फर्निचर घरात आणाल तेव्हा त्याची रचना कशी करू शकता. आम्ही फुल साईज सोफा दिल्यानंतरही इकडे हॉलमध्ये बरीचशी मोकळी जागा राहते, तुम्ही पाहू शकता. आणि जसं तुम्ही पुढे याल तर इथे जे फ्लोरिंग आम्ही वापरलं आहे, हे फ्लोरिंग मिटको आणि कजारिया या कंपनीचे मेड इन इंडिया टाईल्स आम्ही वापरण्याचा प्रयत्न केला आहे. हा संपूर्ण प्रोजेक्ट या इंटेरियरमध्ये जेवढ्या गोष्टी बघताय त्या सगळ्या मेड इन इंडिया आहेत. हा आम्ही जाणूनबुजूनच हा प्रयत्न केला आहे की ह्या सगळ्या गोष्टी इंडियन मेकच्या असाव्या, कारण की दॅट इज इनडायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ आर कंपनी टुवर्ड्स आर नेशन. जसं तुम्ही बघता आहे की ही गृह सजावट तुम्ही
की आम्ही खूप नॉमिनल खूप बेसिक गृह सजावट केली आहे जे कोणाच्याही अफोर्डेबल सेगमेंटमधल्या प्रत्येक व्यक्तीच्या खिशाला परवडेल अशी असणार आहे. याच्यामध्ये काहीच जास्त नाही. जर तुम्ही बघाल तर खूप सिम्पल टीव्ही युनिट आहे आणि खूप सिम्पल सोफा आहे. त्याच्याने काय होतं की मोकळेपणाची जी फिलिंग आहे ती तशीच राहते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की मी तुम्हाला याची बाल्कनी दाखवतो. आम्ही स्पेसिफिकली मुद्दामूनच याच्या बाल्कनीज या ज्या आहेत त्या खूप मोठ्या ठेवल्या आहेत. जर तुम्ही याची विड्थ बघाल तर याची विड्थ खूप मोठी आहे. म्हणजे तुम्हाला एक दोन चेअर ठेवून अगदी संध्याकाळी बसून चहाचा सिप घेऊन समोर आमचं क्लब हाऊस येणार आहे तर त्या ठिकाणी तुम्ही नवरा बायको आणि मुलगा बसून याचा तुम्हाला पूर्ण आनंद घेता येईल. जर तुम्ही बघता आहे की रेलिंगची हाईट पण आम्ही जास्त ठेवली आहे कारण की मुलाच्या सेफ्टीसाठी आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे ग्रिल लावून ते सिक्युअर करू शकता. पावडर कोटेड मेड इन इंडियाचे हे हेवी गेजचे आमचे विंडो फ्रेम्स आहेत, स्लाइडिंग विंडोज आणि यूवी रिफ्लेक्टेड ही ग्लास आम्ही दिलेली आहे. या आपण किचनमध्ये जाऊया. तर या हॉलला लगतच हा किचन आहे ज्याच्यात असं मॉड्युलर किचन करण्याची व्यवस्था आणि प्रोव्हिजन केलेली आहे. कस्टमरला आम्ही ऑप्शन देतो की तुम्हाला जर हवं आहे तर आम्ही असंच्या असं मॉड्युलर किचन तुम्हाला बनवून देऊ शकतो. जसं तुम्ही बघताय की हे हेवी स्टीलचं मॉड्युलर किचन आहे आणि एक खिशाला परवडण्यासारखं आहे. तसंच आतमध्ये आले तर अगेन हे चेकर टाईल जे आहेत ह्या निटको आणि कजेरिया कंपनीच्या वापरलेल्या चेकर टाईल आहेत. जागोजागी इलेक्ट्रिक फिटिंग्स ॲलमॅक कंपनीच्या मिक्सच्या आम्ही दिलेले आहेत आणि सफिशियंट पॉईंट दिलेत. म्हणजे तुमचा आरो यूवी याच्यामध्ये येणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त मिक्सर म्हणा, मायक्रोवेव्ह म्हणा, फ्रीज म्हणा, याच्यासाठी प्रॉपर प्रोव्हिजन प्रत्येक ठिकाणी केली गेलेली आहे. फ्रीजची डेडिकेटेड जागा दिली आहे. म्हणजे काय की घरात आलं की तुम्हाला जागा शोधत बसायची गरज नाही आहे. तुम्ही येऊन तुमचा संसार इकडे आरामात मांडू शकता. अगेन तुम्ही थोडंसं पुढे याल तरी इथे खूप मोठी बाल्कनी दिली आणि त्या बाल्कनीमध्ये आम्ही वॉशिंग मशीन आणि ड्राय एरिया या दोघांची प्रोव्हिजन पण केलेली आहे. आता आपण बेडरूमकडे जाऊया. बेडरूमकडे जाताना सुरुवातीला डावीकडे आहे कॉमन वॉशरूम. असा हा आटोपशीर असा वॉशरूम आहे जो कॉमन वॉशरूम असणार आहे. त्यात बजाज कंपनीचं किंवा रेकॉर्ड कंपनीचं किंवा इक्विव्हॅलंटचं आम्ही गिझर पण देणार आहोत. तर सोलारमधनं येणारं पाणी प्लस हे त्याच्यामुळे काय होईल, हा आमचा गोल्ड रेटेड ग्रीन प्रोजेक्ट असल्यामुळे इथे तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल खूप कमी येणार आहे. प्लम्बिंग फिटिंग जर तुम्ही बघाल तर ते प्लंबर कंपनीचे वापरले आहेत, विच इज वन ऑफ दी मोस्ट प्रीमियम कंपनी. आणि हे जे फिटिंग आहेत हे सोनसेरा कंपनीचे आहे. तर सगळ्या गोष्टी ब्रँडेड वापरलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला लॉंग टर्ममध्ये कधीच मेंटेनन्सचा त्रास येणार नाही. आता आपण पहिल्या बेडरूमकडे जाऊया. हा पहिला बेडरूम आहे. त्याची सजावट अशी केली आहे की दोन व्यक्ती कम्फर्टेबली इकडे चांगलं किंवा तुमची मुलं तिथे खूप सुंदर पद्धतीने तुमची अरेंजमेंट पाहताय. तुम्ही ती झोपू शकतात. त्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्टडी इकडे डेडिकेटेड दिलेला आहे. तर मुलांची पुस्तकं, त्यांचे कपडे आणि हा स्टडी तिकडे कम्प्युटर ठेवून मुलं वावरू शकतात. त्या व्यतिरिक्त यालाही तेवढीच मोठी बाल्कनीची प्रोव्हिजन दिलेली आहे सो दॅट त्यांना त्यांची स्वतःची स्पेस मिळेल. या तर आपण आता मास्टर बेडरूमकडे जाऊया. मास्टर बेडरूममध्ये एंटर करता करता डावीकडे आहे तुमचा वॉशरूम. अगेन प्लम्बिंगचे फिटिंग इकडे आपण वेस्टर्न कमोड दिलेला आहे. त्याचं प्रीमियमनेस तुम्हाला बघूनच कळेल. आतमध्ये आल्यानंतर हा 10x10 तुमचा मास्टर बेडरूम आहे ज्याच्यामध्ये वॉर्ड्रोब तयार केलेला आहे. हा वॉर्ड्रोब एवढा मोठा आहे की तुमचे सगळे कपडे इन्क्लुडिंग तुमचं स्टोरेज इकडे राहू शकतं, फायलिंग वगैरे सगळं. बेड आहे 6x6, बाजूला सेंटर टेबल्स आहेत, साईड टेबल्स आहेत आणि परत मोठी बाल्कनी. तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक रूमला एक स्पेशल बाल्कनी देण्यात आली आहे. त्या व्यतिरिक्त हे जे इलेक्ट्रिकल फिटिंग आहेत त्या LED लाईट्स झाल्या. LED लाईट्स म्हणा, फॅन म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ब्रँडेड वापरलेल्या आहेत. इनफॅक्ट इन्क्लुडिंग आतमधल्या ज्या केबल आहेत त्या पॉलिकॅप कंपनीच्या केबल वापरलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये कोणतीच अडचण येणार नाही.
त्याची काळजी मिराडोर ग्रुप ऑफ कंपनीज ही डिटेलमध्ये घेते. म्हणजे कस्टमर एकदा राहायला आला की त्याला ह्या गोष्टींचा त्रास होणार नाही. ज्या रिपीटेड त्रास होतात किंवा ज्या रिपीटेड कंप्लेंट्स येतात ते येणार नाही अशी पूर्ण काळजी आम्ही घेतली. मिराडोर उत्सव हा शहापूर जिल्ह्यातला पहिला ग्रीन बिल्डिंग प्रोजेक्ट आहे ज्याचं MEP कन्सल्टेशन हे गोदरेजद्वारा केलं जात आहे. म्हणजे मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंग. मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंग गोदरेज करते याचा अर्थ असा आहे की मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लम्बिंगचे ड्रॉईंग आर इश्यूड बाय गोदरेज आणि दॅट इज मॉनिटर्ड बाय गोदरेज. म्हणजे तुम्हाला या ज्या गोष्टी असतात मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि प्लम्बिंग या ज्या सर्वात जास्त ज्याच्याने त्रास होतो राहायला आल्यावर त्या गोष्टींचा त्रास सर्वात कमी होण्याचा प्रयत्न गोदरेज आणि आम्ही एकत्र येऊन तो कस्टमरला डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यतिरिक्त कॉमन एरियाचा विचार केला तर आम्ही ज्या लिफ्ट देतो आहे त्या शिंडर कंपनीच्या देतो आहे. शिंडर कंपनीच्या ऑटोमॅटिक लिफ्ट आहेत ज्या ऑटो रेस्क्यू फीचर बरोबर आहे. ऑटो रेस्क्यू फीचर म्हणजे काय तर लाईट जर गेली तर तुम्ही नियरेस्ट फ्लोअरला अपॉप जाणार आणि दरवाजा ओपन होणार म्हणजे तुम्हाला अडकून बसण्याची भीती नाही. त्याच्या व्यतिरिक्त हा प्रोजेक्ट एक्स्टर्नल अम्युनिटीजमध्ये तेवढाच चांगला आहे. आमच्याकडे 2 माळ्याचा क्लब हाऊस आहे ज्याच्यामध्ये अम्युनिटी एरियामध्ये तुमचं मोठा डायनिंग हॉल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे घरचे कार्य करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त बाजूला सोसायटी ऑफिस आहे. इनडोर गेम्स सगळे जे तुम्ही विचार करू शकता ते इकडे आहेत. त्या व्यतिरिक्त चिल्ड्रन प्ले एरिया जो आहे आमचा फार स्पेशल आहे. चिल्ड्रन प्ले एरिया आणि नाना नानी पार्क या प्रोजेक्टमध्ये बाजूबाजूला आहे. तो मुद्दाहून आम्ही तसा दिला आहे कारण की जेव्हा सिनियर सिटीजन तिकडे आहेत तर त्यांचं लक्ष खेळणाऱ्या मुलांवरती आपोआप राहतं. तर हे फीचर खूप युनिक आहे ज्याच्यामध्ये कसं आहे की चिल्ड्रन प्ले एरियामध्ये आम्ही जो खाली फ्लोरिंग मॅट वापरला आहे तो युरोपियन स्टँडर्डचा कुची कंपनीचा फ्लोरिंग वापरला आहे आणि इव्हन इक्विपमेंट जे वापरले ते कुची कंपनीचे आहेत. तर ते कसे आहेत तर ते मुलांना खेळताना लागणार नाहीत याची युरोपियन स्टँडर्डच्या युरोपियन दर्जाच्या लेवलने त्याची काळजी घेतली गेलेली आहे त्या पर्टिक्युलर एरियामध्ये. सो किड्स प्ले एरिया आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. किड्स प्ले एरियामध्ये आम्ही CCTV कॅमेरे पण बसवले आहेत. तर समजा तुमचा फ्लॅट गार्डन फेसिंग नाही आहे आणि तुम्हाला तुमची मुलं काय करतात ते बघायचं आहे तर तुम्ही घरच्या TV चॅनलवरती ते बघू शकता. एवढी प्रोव्हिजन केली गेलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक ठिकाणी पाणी स्टेशन बनवलं. पाणी स्टेशन म्हणजे एअरपोर्टवरती आपण जेव्हा तहान लागली तर एअरपोर्टवरती कसे पाण्याचे स्टेशन्स असतात तसे पाण्याचे स्टेशन्स इथे आम्ही मेन लोकेशनला दिले. म्हणजे गार्डनमध्ये दिलं आहे, सिक्युरिटी एरियामध्ये दिलं आहे आणि लास्ट पॉईंट ऑफ द प्रोजेक्टला दिलं आहे. म्हणजे मुलं कधी थकली तर ते RO फिल्टर पाणी डायरेक्ट बटन प्रेस करून पिऊ शकतात. याची म्हणजे एवढी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली गेली. याच्या कॉमन एरियामध्ये फीचर असं आहे की व्हीलचेअर ॲक्सेसेबल एरिया आहे. म्हणजे लिफ्टपर्यंत तुम्ही व्हीलचेअर घेऊन आरामात पोहोचू शकता. म्हणजे आपल्या घरी काही कोणी आजारी आहे किंवा व्हीलचेअर डिसेबिलिटीजमध्ये काही व्हीलचेअरची रिक्वायरमेंट आली तर त्यावेळी व्हीलचेअर अगदी लिफ्टपर्यंत येऊ शकते याची प्रोव्हिजन आणि काळजी आम्ही घेतलेली आहे या प्रोजेक्ट. फीचर्समध्ये आणखी म्हणायला गेलं तर आपण या प्रोजेक्टमध्ये स्वतःचा RO प्लांट बसवला आहे. RO प्लांट म्हणजे काय तर पिण्याचं पाणी हे तुमच्या नळातनं डायरेक्टली RO फिल्टर्डच येणार आहे. मिराडोर उत्सव लॉन्च करून आज 1 वर्ष झालं आहे आणि आम्ही ऑलमोस्ट 220 परिवार आमच्याबरोबर सामील झालेले आहेत. याचं रिझनच हे आहे की याची कनेक्टिव्हिटी नॅशनल हायवे 3 पासून फक्त 800 मीटरवरती हा प्रोजेक्ट आहे आणि प्रपोज वेलोली रेल्वे स्टेशनपासून फक्त 200 मीटरवरती हा प्रोजेक्ट आहे. तर तुम्ही विचार करू शकता की याची कनेक्टिव्हिटी किती सुंदर आहे. फ्युचरमध्ये येणारा मुंबई नागपूर समृद्धी हायवे म्हणा, आत्ता करंट वर्किंग रेल्वे स्टेशनमध्ये वासिन आणि आसनगाव या रेल्वे स्टेशनच्या मध्ये हा स्ट्रॅटेजिक लोकेशनवरती हा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे या प्रोजेक्टची मागणी 1 वर्षामध्ये एवढी चांगली आमचा सेल झाला आहे. आत्ता या प्रोजेक्टमध्ये जवळपास 150 फ्लॅट आमच्याकडे शिल्लक आहेत आणि फेज 2 आम्ही आणखी 250 फ्लॅट आणतो आहे. तर तसा या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला अजूनही गुंतवणुकीची सुवर्ण संधी आहे कारण की अजून हे अफोर्डेबल आहे ॲज कम्पेअर्ड टू अंबरनाथ बदलापूर किंवा विरार आणि पनवेल. आज हा प्रोजेक्ट स्टील अफोर्डेबल आहे आणि तुमची गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे आणि योग्य संधी आहे. त्याच्यामुळे मिराडोर उत्सव या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्याची ही सुवर्ण संधी तुम्ही घालू नका. मी कंपनीचा संचालक म्हणून तुम्हा सर्वांचे मिराडोर परिवारामध्ये स्वागत करतो आणि अपेक्षा करतो की तुम्ही जे लोक हे कार्यक्रम बघताहेत आणि ज्यांना गुंतवणूक करायची आहे किंवा ज्यांना आपलं पहिलं घर हवं आहे त्यासाठी ही खूप सुंदर जागा आहे. आणि हे मी सांगतो म्हणून बघू नका, तर तुम्ही स्वतः या. मी तुम्हाला इन्व्हाइट करतो, आमच्या लोकांना भेटा आणि या प्रोजेक्टमध्ये फेरफटका मारा. तुमच्या लक्षात येईल की हा प्रोजेक्ट खरंच खूप छान आहे आणि तुमचं पहिलं घर इथे व्हावं आणि तुम्ही मिराडोर फॅमिलीचे सदस्य व्हावे अशी मी मनापासून माझी इच्छा आहे. तर नक्कीच या प्रोजेक्टला भेट द्या.
आम्ही तुमचं मिराडोरमध्ये परिवारामध्ये स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहोत. धन्यवाद. स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत मिराडोर उत्सवच्या आणखी काही फीचर्स विषयी. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांच. ब्रेक नंतर घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मिराडोर उत्सव म्हणजे शहापूरमधील पहिला वायफाय आणि गोल्ड रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट आहे. यामध्ये ग्राहकांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत, त्यामध्ये खास करून मोबाईल ॲप, त्याचबरोबर युनिक कस्टमर आय डी आणि अशाच काही बऱ्याच सुविधा देण्यात आल्या आहेत. चला तर याच सुविधांविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया मिराडोर ग्रुपचे सेल्स मॅनेजर संजीव मसाळ यांच्याकडून. आत्ताच आपण मिराडोर ग्रुप ऑफ कंपनीजच्या उत्सव प्रोजेक्टचा सॅम्पल फ्लॅट बघितला. ह्याच्या व्यतिरिक्त सॅम्पल फ्लॅटच्या व्यतिरिक्त आपल्याकडे हा जो सॅम्पल फ्लॅट होता तो 2 BHK बघितला होता. ह्या व्यतिरिक्त आपल्याकडे 1 RK, 1 BHK आणि 2 BHKचे वेगवेगळे कॉन्फिगरेशन्स आहेत. 271 पासून ते 2 BHKचे 367 स्क्वेअर फीटपर्यंत आपल्याकडे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. 1 BHK आपल्याकडे 350 ते 450, 2 BHK आपल्याकडे 510 ते 667 स्क्वेअर फीटपर्यंत आपल्याकडे 2 BHK आहे. आणि आपण जो 1 RK जो आहे, जो 271 स्क्वेअर फीटचा, तो सुद्धा इतका स्पेशियस आहे की नॉर्मली ह्या स्क्वेअर फीटचा एरिया तुम्हाला कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इथे ह्या शहापूरमध्ये काही कुठेही तुम्हाला मिळणार नाही. 1 BHK जर आपण बघितलं तर त्याचं जे आर्किटेक्चर डिझाईन जे आहे इतकं सुंदर आहे की किचनच्या समोर जे रेग्युलरली आपण बघतो की किचनच्या समोर जो बाथरूम येतो असा कुठलाही डिझाईन आपल्याकडे नाही. आपल्याकडे जो आर्किटेक्चर डिझाईन असा आहे की आपला बाथरूम आणि किचन हे दोन्ही वेगवेगळ्या दिशेला आहेत. प्लस प्रत्येक रूमला आपल्याला एक छोटी बाल्कनी आहे. ही बाल्कनी अशी आहे की जिथे आपण लोकांशी कनेक्ट करतो. बाल्कनीची स्पेस पण एवढी चांगली आहे की आपण तिकडे बसून आपण रेग्युलरली आपण गप्पा गोष्टी किंवा चहापाणी आपण तिकडे घेऊ शकतो. 2 खुर्च्या आहेत, टेबल आरामशी तिकडे राहू शकतो. प्रत्येक गोष्टीचा इकडे विचार केलेला, अगदी छोट्या छोटी गोष्ट म्हणजे दरवाजाच्या कडीपासून ते अगदी भिंतींच्या रंगापासून ते टाईल्सपासून इथे प्रत्येक गोष्ट अगदी नीट आणि चांगली क्वालिटीची मेंटेन केलेली आहे. आपल्या या प्रोजेक्टला आपण जसं मगाशी ऐकलं की गोदरेज हा आपला प्रोजेक्टला कन्सल्टंट आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ते प्लगची क्वालिटी, त्याच्या आपली वायरिंग, ते कुठल्या हाईटला असावं, या सगळ्या गोष्टी गोदरेज गव्हर्न करतं. याच्या व्यतिरिक्त आपण जे काही मटेरियल आपण वापरलेलं आहे हे सगळे मटेरियल्स हे मेक इन इंडियाचे प्रोडक्ट्स आहेत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींची इकडे विचार केलेला आहे. ॲम्युनिटीजमध्ये देताना विचार केलेला आहे. जसं मगाशी आपण ऐकलं की आपण प्रत्येक ठिकाणी इवन सिनियर सिटिझन्स जे आपल्या प्रोजेक्टमध्ये असतील त्यांनासुद्धा आपण इकडे रॅम्प्स दिलेले आहेत. म्हणजे एक व्हीलचेअरवरचा माणूससुद्धा आपल्याकडे अख्ख्या प्रोजेक्टमध्ये फिरू शकतो. लहान मुलांच्या गार्डन्समध्ये सुद्धा आपण टेलिव्हिजन्स दिलेले आहेत. डेडिकेटेड किड्स चॅनल्सवर टेलिव्हिजन आहे. प्रत्येक ठिकाणी आपण ॲक्वागार्डची फॅसिलिटी आपण दिलेली आहे. ह्या व्यतिरिक्त जो CCTV कॅमेरा जसं आपण बघितलं मगाशी की तो फक्त आपल्या सिक्युरिटी केबिनपर्यंत मर्यादित नाही, तर आपण जिथे असाल, आपण मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये कुठेही असाल, तिथे आपण आपल्या मोबाईलच्या ॲपद्वारे आपण तो आहात तिथून आपण लाईव्ह कॅमेरा जे पूर्ण प्रोजेक्टमध्ये आहेत ते आपण बघू शकता. ह्या प्रोजेक्टमध्ये एक असं आहे की जी व्यक्ती ह्या इथे येईल त्या व्यक्तीला एक चांगली नवीन लाईफस्टाईल मिळेल ही खात्रीने सांगतो. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये ज्या ज्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत त्या अगदी रिझनेबल प्लस चांगली क्वालिटी एवढी चांगली दिलेली आहे की इथे इतर कुठल्याही डेव्हलपर ती मॅच करू शकत नाही. या प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आपल्या सर्वांना एवढी खात्री देतो की इथे आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने जर हा फ्लॅट त्याच्या ऐपतीप्रमाणे समजा त्याला घेता नाही आला काही कारण असतो, पण तो माझा ब्रँड अँबॅसेडर बनेल हे मी नक्कीच सांगतो. आपले जे सगळे फ्लॅट्स आहेत हे सर्व वास्तू कंप्लायंट आहेत. प्लस आपण जो मोबाईल ॲप जो दिलेला आहे
तो मोबाईल ॲप आपला स्पेशल यूजर आय डी आहे की ज्याद्वारे आपण एकमेकांना कनेक्ट करू शकतो. आपल्या मीटिंग्स आहेत, आपल्या सोसायटीमध्ये जे सगळं जेवढी लोकं राहतात हे सगळ्यांना त्याचे नोटिफिकेशन, सगळ्यांना त्याचा पुरेपूर उपयोग घेता येईल. ह्या व्यतिरिक्त इथे आल्यानंतर कुठल्या गोष्टींची तुम्हाला जर गरज लागली तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या मोबाईल ॲपद्वारेसुद्धा आहे त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. तुम्हाला कुठे दुसरीकडे जाण्याची गरज नाही. हा पूर्ण प्रोजेक्ट अगदी एक सेल्फ कंटेंट प्रोजेक्ट जसा आहे तसा आहे. मिरॉडोर ग्रुप ऑफ कंपनीचा उत्सव हा प्रोजेक्ट हा लक्झुरियस अफोर्डेबल होम्समधला प्रोजेक्ट आहे की ज्याचे ॲम्युनिटीज आपल्याला ठाण्या मुंबईसारख्या ठिकाणी 1-1.25 करोडच्या फ्लॅट्सला ही ॲम्युनिटीज तुम्हाला मिळतात. ह्या प्रोजेक्टला 2016 कन्स्ट्रक्शन टाईम्समधून याला द बेस्ट अफोर्डेबल टाउनशिप प्रोजेक्ट ऑफ द इयर, ह्या व्यतिरिक्त मिड डे तर्फे ह्या प्रोजेक्टला द बेस्ट आयकॉनिक टाउनशिप ऑफ द इयर मिळालेला आहे. या व्यतिरिक्त गोदरेज ह्याला कन्सल्टंट आहे आणि आपण या आय जी बी सी सर्टिफिकेशनसुद्धा घेतलेलं आहे. ह्या प्रोजेक्ट्समध्ये येणाऱ्या माणसा येणाऱ्या ज्या व्यक्तीची लाईफस्टाईल इकडे नक्की बदलेल ही मी आपल्याला खात्रीने सांगतो. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर आपण नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांच. ब्रेक नंतर घर स्वप्नांच ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजकाल घरांच्या किमती या गगनाला भिडलेल्या असताना नेमक्या कोणत्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर साकारता येऊ शकतं यासाठीच एक नजर टाकणार आहोत प्रॉपर्टी रेट्सवर. घराला घरपण हवं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि म्हणूनच घरपण देणारे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही दर आठवड्याला तुमच्यासाठी घेऊन येत असतो. पुढच्या आठवड्यातही असेच काही खास प्रोजेक्ट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. पण आता वेळ आली आहे ती तुम्हाला निरोप देण्याची. तेव्हा पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. नमस्कार.